कोहिनूर हरपला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उद्योगपतीच नव्हते तर एक अतिशय मोठ्या मनाचा व्यक्ती होता. या देशाला जगात मिळालेली प्रतिष्ठा या सगळ्या मागे टाटांचं योगदान हे कोणालाही नाकारता येणार नाही. आज हॉटेलमध्ये जे कर्मचारी मृत्युमुखी पडले त्यांच्या घरी आजही पगार जातो. अशा पद्धतीने सामान्य माणसाचं काळजी घेणारा एक प्रचंड मोठा लॉस झाला असं मी त्या ठिकाणी म्हणायचं. न भरून निघणारा लॉस झालेला आहे. 550 कोटी रुपये CSR मंत्र देणार आहे. एका वर्षासाठी ही व्यक्ती होती आणि आज त्यांच्या जाण्यानं एक फार मोठी पोकळी उद्योग जगतामध्ये आणि विशेषतः सामाजिक कार्य करणाऱ्या उद्योजकांमध्ये निर्माण झालेली आहे. रतन टाटा यांचं दुःखद निधन झालं. अतिशय मनाला वेदना आणि दुःखद आणि मनाला चटका लावून भारताचा कोहिनूर हरपला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण रतन टाटा यांचं योगदान आहे देशासाठी. एक उद्योजक असून एक देशप्रेम, एक देशासाठी काहीतरी करावं ही प्रामाणिक इच्छा असणारा हा माणूस मोबाईल खाली गेले. एवढ्या मोठ्या उंचीवर गेल्यानंतर देखील जमिनीशी त्यांचं नाळ जुळली होती. एक अतिशय डाऊन टू अर्थ अशा प्रकारचं ते जीवन जगले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचं जीवन ते जगले. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटलो त्यांच्या घरी जाऊन. तेव्हा माझ्या मनामध्ये तर त्यांच्याबद्दल खूप आदर रिस्पेक्ट जिव्हाळा होता. परंतु कितीतरी पटीने तो आणखी वाढला. आणि एवढ्या मोठ्या उंचीवरला माणूस एवढ्या जमिनीशी जुळलेला कसा असतो याचं जीवन ज्वलंत उदाहरण रतन टाटा जी आहे. आणि हा भारताचा देशाचा महाराष्ट्राचा अभिमान ते होते. आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील त्यांना नुकताच उद्योगरत्न पुरस्कारही दिला होता. परंतु त्या उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटाजी यांना दिल्यामुळे त्या पुरस्काराची उंची वाढली. एवढं उंचीचं काम एवढं मोठं कर्तृत्व त्यांचं होतं. एक जिवंत आख्यायिका होती ती. त्यांना पाहिल्यानंतर अनेक लोकांना ऊर्जा यायची आणि अनेक हजारो लाखो उद्योजक त्यांनी घडवले. एक जी प्रामाणिक आणि जी काही नीतिमत्ता त्यांची होती ते त्याला तोड नाहीये. आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 12.5 कोटी जनतेच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे. श्री रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नव्हते तर एक अतिशय मोठ्या मनाचा व्यक्ती होता. रतन टाटांनी देशामध्ये उद्योग तर उभे केलेच आणि त्याचसोबत एक मोठी विश्वासार्हता उभी केली. आणि टाटा हा जो ब्रँड आहे हा ग्लोबल केला. जगाच्या पाठीवर विश्वासार्हता त्यांनी उभी केली. पण त्याचवेळी आपली सगळी संपत्ती ही टाटा ट्रस्टच्या माध्यमातनं त्या ठिकाणी विश्वस्त व्यवस्थेत त्यांनी ठेवली. आणि त्यातून टाटा ट्रस्टने केलेलं जे काही कार्य आहे विशेषतः विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी समाज उपयोगी केलेलं जे काम आहे, संशोधनाच्या क्षेत्रात केलेलं जे काम आहे, अशा सगळ्याच गोष्टी मला असं वाटतं अतिशय पथदर्शी अशा प्रकारच्या आहेत. त्यामुळे रतन टाटा एक असे व्यक्ती आहेत की जे स्वतःपेक्षा समाजाकरता आणि देशाकरता जास्त जगले आहेत. अशा प्रकारचा व्यक्ती निघून जाणं हे या देशाचं फार मोठं नुकसान आहे. खरं म्हणजे त्यांची जागा
कोणीच भरू शकत नाही। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। रतन टाटा हे फक्त उद्योगपती नव्हते किंवा टाटा कुटुंब हे फक्त उद्योगपती नाही आहेत, टाटा हे या देशाचे आधारस्तंभ आहेत। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून देशाचा औद्योगिक विकास, आर्थिक विकास, देशाला मिळालेला रोजगार, या देशाला जगात मिळालेली प्रतिष्ठा, या सगळ्यामागे टाटांचं योगदान हे कोणालाही नाकारता येणार नाही। रतन टाटा यांच्याविषयी किंवा त्यांच्या आधीच्या सगळ्या टाटांविषयी देशातल्या जनतेला नितांत आदर प्रेम राहिलं। साधारणतः उद्योगपतींविषयी उद्योगपतींच्या निधनानंतर कोणी हळहळत नाही एक लक्षात घ्या, पण टाटा हे असं व्यक्तिमत्व आहे या देशातलं, ते उद्योगपती नाही ते घराघरात पोचलेलं असं एक नाव आहे आणि देश हळहळतोय टाटा गेल्यामुळे। याचं कारण असं आहे की टाटाने आपल्याला भरपूर दिलाय, उद्योगपतीकडून उद्योगपतीला फक्त प्रॉफिट आणि लॉस हे दोनच शब्द माहीत असतात जे आपण आता पाहतो आहोत। टाटा हे कमालीचे देशभक्त, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं योगदान, सामाजिक कार्यातलं योगदान, मुंबई सारखं शहर घडवण्यातलं योगदान याची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल। उद्योगपती म्हणून त्यांचं मी एकाच वाक्यात वर्णन करेन की असे उद्योगपती होते की त्यांच्यासाठी देश हे लुटण्याचं साधन नव्हतं उद्योगपती म्हणून, जे आज आम्ही पाहतोय। आज उद्योगपतींची नावं घेतली का त्यांच्यासाठी देश हा लुटण्याचा खजिना आहे, पण टाटांसाठी देश एक निर्मितीचं साधन होतं। त्यांनी देश घडवला, त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, त्यांनी अनेक तरुण उद्योजकांना प्रेरणा दिली। सचोटी सत्य आणि प्रामाणिकपणा हा उद्योग क्षेत्रात जर कोणाच्या नावामागे चिकटला असेल हे ब्रीज तर ते टाटांच्या, आणि म्हणून रतन टाटा हे प्रत्येकाला उद्योगपती असतानाही आपल्या घरातली एक व्यक्ती वाटत राहील, आपल्या घरातली। जगामध्ये असं दुसरं उदाहरण नाही। टाटांचं आणि देशाचं नातं, देशातल्या जनतेचं नातं हे अशा प्रकारे ममतेचं होतं। टाटाने करोना काळामध्ये आमची किती काळजी घेतली हे आम्हाला माहिती आहे। सगळ्यात आधी सगळ्यात मोठं देणगी करोनाशी लढण्यासाठी हजारो कोटी रुपये देणारे टाटा हे पुढे होते। टाटांनी फक्त माणसांची इस्पितळ निर्माण केली नाहीत, टाटांनी प्राणी पक्षी अनाथ यांच्यासाठी सुद्धा आपला खजिना रिकामा केला। मुंबई शहर हे सुद्धा टाटांची एक फार मोठी निर्मिती आहे, त्या मुंबई शहराला सुद्धा टाटांचं योगदान। त्याच्यामुळे टाटा गेले ह्याच्यावरती अद्याप विश्वास बसत नाही। टाटा यांना आम्ही रोज घरामध्ये पाहतो, बाहेर पाहतो, आमच्या हृदयात टाटा कायम राहतो। रतनजी टाटा यांचं जे दुःखद निधन आहे खऱ्या अर्थानं त्या भारतावर नव्हे हिंदुस्थानवर नव्हे तर जगावर एक उद्योग दृष्टीनं आणि एक देशाप्रती देशनिष्ठेनं राष्ट्रनिष्ठेनं उद्योग धंदे उभारायचे, सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं न्याय द्यायचा एक आदर्श रतनजी टाटा यांनी समस्त उद्योग समूहाला नव्हे समस्त आपल्या समाजाला दिलेला आहे। फक्त त्यांचं निधन ह्या संपूर्ण हिंदुस्थानासाठी एक मोठं नुकसानदायी आहे। त्यांनी जे केलेलं कार्य हे कदापि आपल्याला जर आठवण असेल तर जो 26/11 हल्ला झाला होता त्याच्यामध्ये ताज हॉटेलमध्ये जे कर्मचारी मृत्युमुखी पडले त्यांच्या घरी आजही पगडा जातो, म्हणजे अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाचं काळजी घेणारा जो जग कोणीने मनपूर्वक त्यांच्या आत्म्यात शांती राहावं अशा प्रकारची ईश्वर शरणी प्रार्थना करतो, त्यांना आदरांजली वाटतो।
एक व्यक्तिमत्व की ज्यांनी साधन संपत्ति आपल्याकडे आल्यानंतर सुद्धा नीतिमत्ता न सोडणं हे जे एक नियम त्यांनी घालून घेतला आणि एक नॅशनलिस्ट इंडस्ट्रियलिस्ट कसा असतो याचं त्यांनी जे उदाहरण दिलं हे मला वाटतं असणारं महत्त्वाचं असं मी त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे इंडिव्हिज्युअल ग्रीड की नॅशनल इश्यूज किंवा नॅशनॅलिटी याच्यामध्ये त्यांनी असं नेहमी नेशनला पुढे ठेवलं. इंडिव्हिज्युअल ग्रीड हा जो आहे तो पाठीमागे ठेवला. मला वाटतं ह्या ज्या क्वालिटीज आहेत रतन टाटामधल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं मानतो. आणि त्यांच्या जाण्यामुळे मी असं म्हणू की हा जो इंडस्ट्रियलिस्ट क्लास आहे ज्याला एक अंकुश राहत होतं की कम्पेरेबल व्यक्तिमत्व लोकांसमोर होतं आणि राहिलेलं आहे ते दुर्दैवाने आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एक प्रचंड मोठा लॉस झाला असं मी त्या ठिकाणी म्हणायचं. न भरून निघणारा लॉस झालेला आहे. तेव्हा रतन दादा ह्यांना पक्षाच्या वतीने कुटुंबाच्या वतीने आम्ही आदरांजली या ठिकाणी वाहतो. उद्योगपती आणि राजकारण्यांची जवळी आजच्या काळामध्ये आलोचनेचा टीकेचं कारण रतन दादा त्याला अपवाद होते त्यांच्याशी कोणाशी जवळी कधी आलोचनेचं कारण नाही. माझं म्हणणं असं आहे की म्हणून मी म्हणालो ना की इंडिव्हिज्युअल ग्रीड जे व्यक्तिगत स्वार्थ आणि नॅशनल इंटरेस्ट याच्यामधला त्यांनी नेहमी नॅशनल इंटरेस्टला प्राधान्य दिला आणि त्यांच्या ग्रुपच्या व्यक्तिगत स्वार्थाला त्यांनी नेहमी तिलांजली दिली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ते GRD असतील किंवा रतन टाटा असतील दोघंही कधीही राजकारणाशी किंवा इतर यांच्याशी जवळचा संबंध जरी असला तरी टीकेचा विषय ते त्या ठिकाणी झाले नाही. निर्णय जे झालेले आहेत महाराष्ट्राच्या जे आणि निर्णय होत असताना सर्व कॅबिनेटनं एकत्र येऊन ते निर्णय घेतले आहेत आणि ते समाज उपयोगी निर्णय आहे. त्याच्यामुळे 80 असू देत किंवा 100 असू देत महाराष्ट्राच्या हिताचे जनतेच्या हिताचे आज निर्णय झाले. महामंडळांना आजच्या बैठकीमध्ये नक्कीच केंद्रामध्ये आम्ही तो पाठवतोय. परंतु अजून एक महत्वाची गोष्ट जी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री राजीवदादांनी आज जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हणजे मागच्या वर्षीचा उद्योग रत्न पुरस्कार आणि शासनामार्फतचा पहिला रतनजी टाटांना दिलेला होता. आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्हाला योग आला त्यांच्याबरोबर दुर्बस करू शकलो. परंतु आजच्या त्यांच्या दुर्गत निधनामुळं उद्योग जगतावर जे शोककळा आहे देशवासियांमध्ये शोककळा आहे आणि म्हणून त्यांची स्मृती ही कायम राहावी म्हणून रतनजी टाटांच्या संदर्भामध्ये दोन महत्त्वपूर्ण निर्णय आज आम्ही बोर्डाच्या मीटिंगमध्ये घेतोय. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी त्यांना जो उद्योग रत्न पुरस्कार दिलेला होता तो जो प्रेस्टिशियस पुरस्कार आहे तो पुढच्या वर्षीपासून रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार असा महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाईल. आणि नरिमन पॉईंटला एक फार मोठं उद्योग भवन उभं राहत आहे. ते उद्योग भवन उभं राहत असताना त्याचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर ते वेगळ्या पद्धतीचं आशिया खंडातलं पहिलं स्ट्रक्चर आहे ज्याचा त्याची उभारणी आमच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत होते. आणि आज माननीय शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी असा निर्णय घेतलेला आहे की या उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव द्यावं जेणेकरून त्यांची स्मृती आणि त्यांचं काम हे चिरकाळ मुंबईकरांच्या देशवासियांच्या आणि परदेशातल्या लोकांच्या समोर राहिलं पाहिजे ही भूमिका आज आम्ही घेतलेली आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. गेले 2.5 वर्ष मी स्वतः रतनजींच्या संपर्कामध्ये होतो आणि त्यांनी जी उद्योग रत्न पुरस्कार घेताना आम्हाला कमिटमेंट केली होती त्याच्यासाठी पुण्यामध्ये स्किल सेंटरसाठी 200 कोटी रुपये CSR मधून आम्हाला दिलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 160 कोटी रुपये CSR मधून दिलेले आहेत आणि ठाणे जिल्ह्यासाठी 160 कोटी रुपये CSR मधून दिलेले आहेत. म्हणजे मागच्या वर्षी उद्योग रत्न पुरस्कार जाहीर झाला आणि निश्चित परंतु राज्याप्रती आपण काहीतरी देणं लागतो
महाराष्ट्रातली हजारो मुलं ही स्किलनं प्रेरित असली पाहिजेत. म्हणून जवळजवळ 550 कोटी रुपये CSR मंत्र देणार एका वर्षात ही व्यक्ती होती. आणि आज त्यांच्या जाण्यानं एक फार मोठी पोकळी उद्योग जगतामध्ये आणि विशेषतः सामाजिक कार्य करणाऱ्या उद्योजकांमध्ये निर्माण झालेली आहे.